नमस्कार, मी अतुल कुलकर्णी, लोकमत डॉट कॉम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री धनंजय मुंडे जी आहेत. धनंजय जी, आपलं लोकमत मध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. गेले 3 महिने आपण फारसं माध्यमासमोर दिसत नाहीत, फारसे पॉलिटिकली देखील ऍक्टिव्ह झाल्याचं दिसत नाहीत. त्यामुळे फायर ब्रँड नेता जी आपली इमेज आहे, ते धनंजय मुंडे गेले कुठे असा प्रश्न आमच्यासमोर आहे, काय सांगाल? धनंजय मुंडे आहेत, तिथेच आहेत. खरं तर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून 5 वर्ष काम केल्यानंतर स्वाभाविक ज्यावेळेस आपण सत्तेमध्ये येतो आणि सत्तेमध्ये आल्यानंतर एखाद्या विभागाची जबाबदारी घेतो, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करतो, त्यावेळेस त्या विभागाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणं ही प्राथमिकता आपली असते. म्हणून ज्या विभागाची जबाबदारी मला मिळाली त्या विभागाची पूर्णपणानं त्याची माहिती घेणं, त्या विभागाच्या संदर्भामध्ये अतिशय शेवटच्या टोकातल्या त्या वंचिताला, त्या उपेक्षित आमच्या अनुसूचित जाती नवबौद्ध समाजातील घटकांना न्याय मिळावा याच्यासाठी बरेचसे दिवस मला त्या विभागाचं नियोजन करण्यासाठी गेले. लगेचच अधिवेशन होतं आमच्या सर्वांसाठी, ते मंत्री म्हणून पहिलं अधिवेशन होतं आणि अधिवेशन संपल्याखेरीस लगेचच करोना व्हायरस हा संसर्ग संबंध जगभर आला, तो महाराष्ट्रातही आला. त्यामुळे स्वाभाविक जी आक्रमकता विरोधी पक्ष नेते म्हणून आपण महाराष्ट्राने पाहिली आहे, ती विभागाच्या मंत्रीची जबाबदारी घेतल्यानंतर ती आपल्याला दिसून येणार नाही. पण एक निश्चित आहे की ती आक्रमकता या सामाजिक विभागाचा मंत्री म्हणून काम करत असताना या सामाजिक न्याय विभागामध्ये आणि विशेष सहाय्य विभागामध्ये जे समाज घटक येतात त्या सर्व समाज घटकांना या सामाजिक न्याय विभागातून अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय दिला जाईल हे मात्र मी निश्चितपणानं आपल्याला सांगतो. धनंजयजी, विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेता म्हणून आपली कारकीर्द महाराष्ट्राने पाहिलेली आहे. अत्यंत आक्रमक अशी ती कारकीर्द आणि अनेक विषय आपण त्या काळात लावून धरले. तो आक्रमकपणा आणि त्यातून जे काही आपण काम केलं आणि आता जे आपल्याला खातं मिळालंय हे योग्य मूल्यमापन झालं असं आपल्याला वाटतं का? एक लक्षात घ्या, कधीही मी समाजकारणात राजकारणामध्ये आल्यानंतर आपण शेवटी समाजाशी जनतेशी बांधल्या गेलेलो आहेत. जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी आपण अतिशय यशस्वीपणानं जनतेसाठी पार पाडलेली आहे. आदरणीय पवारसाहेबांनी, आदरणीय अजितदादा पवारांनी माझ्यावर मागच्या वेळेस विरोधी पक्ष नेतेपदाची विधान परिषदेची जबाबदारी दिली. जनतेच्या प्रश्नावरती विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून वरच्या सभागृहामध्ये आणि रस्त्यावर सुद्धा उतरून अनेक संघर्ष केले आणि तो संघर्ष संबंध महाराष्ट्राने पाहिला. आत्ता आपण सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळं त्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली होती, त्यावेळेस योग्य मूल्यमापन केलं होतं का नाही केलं होतं, त्यावेळेस तर मी विधानसभेला पडलो होतो. विधानसभेला पराभूत झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. मी आत्ता विधानसभेला निवडून आलो, निवडून आल्यानंतर सरकार आलं, सरकार आल्यानंतर आपल्याला मंत्री म्हणून घेतलं ही फार मोठी जबाबदारी आपल्यावर पवारसाहेबांनी दिलेली आहे. आणि सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग जो की महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 35% लोकांशी संबंधित येतो आहे आणि त्या विभागातलं काम आजपर्यंत जे झालं नाही ते अतिशय चांगल्यापणानं करणं आणि शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवणं ही एक फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं तसं पाहिलं तर अतिशय योग्य मूल्यमापन केलेलं आहे आणि शेवटी मी एक असा कार्यकर्ता आहे की आपल्यावर जी जबाबदारी देईल पक्ष नेतृत्व ती आपण यशस्वी पार पाडावी ह्या मानसिकतेतून आपण कार्यकर्ता म्हणून पुढे आलेलो आहोत. पण सामाजिक न्याय विभागाचं बजेट देखील आता कमी होईल कोरोनामुळं. अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं की 33% बजेट आता विभागाला मिळणार आहे. असं असताना सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांना देखील याचा फटका बसू शकतो, तर नेमकं कोणत्या योजना यामुळे अडचणीत येऊ शकतील आणि त्याच्यावर मग उपाय काय असतील? नाही, खरं तर सामाजिक न्याय विभागाला आर्थिक निर्बंध संबंध राज्याच्या सर्व विभागाला लागलेले आहेत, त्यामुळे त्यातून सामाजिक न्याय विभागही आता बाजूला गेलेला नाही आहे. सामाजिक न्याय विभागावर तो सुद्धा आर्थिक निर्बंध आहेत. पण तसं पाहिलं तर आर्थिक म्हणजे अर्थ आणि नियोजन विभागाला सुद्धा कितपत सामाजिक न्याय विभागाला निर्बंध आर्थिक लावता येतील हाही विषय एक वेगळा आहे, चर्चेचा आहे. ते मी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करणार आहे.
आणि माझा प्रयत्न राहील की जरी राज्यातल्या सर्व विभागाला आर्थिक निर्बंध लागले, ज्या घटनेने सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग या ठिकाणी आपल्या देशाच्या तयार झालेला आहे, त्या घटनेमध्येच कुठल्याही आर्थिक काटकसर जरी झाली किंवा आर्थिक संकट जरी आलं झालं तरी या विभागाला त्यातून काढावं असे काही पूर्वीचे प्रमाण आहेत. आणि यामध्ये खर्चाला कट लावणं, तसं सामाजिक न्याय विभागामध्ये स्कॉलरशिप आहे ती क्रमपत्र प्राप्त द्यावीच लागणार आहे, त्याचबरोबर विशेष सहाय्यमध्ये संजय गांधी निराधारापासून परित्यक्ता आहेत, विधवा आहेत, सिनियर सिटीजन आहेत, दिव्यांग आहेत, या सर्वांचा जो खर्च आहे तो आपण कधीच कट करू शकत नाही. रमाई आवास योजनेमध्ये आहे, घरकुल योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्ती सुधार योजना आहे, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना आहे, वेगवेगळे महामंडळ आहेत, त्याच्यात महात्मा फुले महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठेंचं महामंडळ आहे, लिडकॉम आहे, दिव्यांगाचं महामंडळ आहे, आता तृतीय पंथांचं महामंडळ या ठिकाणी झालंय, ऊसतोड मजुराचं महामंडळ सुद्धा सामाजिक न्याय विभागामध्ये आलंय. त्यामुळं आर्थिक निर्बंध, आर्थिक संकट हे संबंध देशावर आहेत, त्यामुळे स्वाभाविक राज्यावर सुद्धा आहेत. तरी सुद्धा आमचा प्रयत्न राहील की कुठल्याही आर्थिक निर्बंध सामाजिक न्याय विभागाला आणि विशेष सहाय्य विभागाला लागू नयेत. आणि कुठलीही योजना जी आत्ता चालू आहे, नवीन योजना आम्ही चालू करणार नाहीत आर्थिक निर्बंधामुळे, पण ज्या चालू योजना आहेत आत्ता सध्या त्या योजनेला कुठेही आर्थिक कट बसू नये, आर्थिक निर्बंध लागू नये, याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. आपण कोरोनाचं म्हणालात की बजेटवर परिणाम होईल वगैरे, पण कोरोनाचा लढा लढताना सगळे मंत्री ज्या एक दिलाने काम करताना दिसायला पाहिजेत ते दिसत नाहीत. काँग्रेसचे 3 मंत्री, विधानसभा अध्यक्ष नागपूरहून बायरोड इथं आले, मुख्यमंत्र्यांना भेटून काही तक्रारी करून गेले, अधिकारीच सगळं चालवतायत असं जे काही चित्र तयार होतं आहे, आणि मंत्री कुठेतरी त्यांच्या मागे फरफटत चालल्याचं एक चित्र आहे, कालच्या कॅबिनेटमध्येही त्याच्यावरून वाद झाले, तर कुठेतरी असं चित्र दिसतंय की मंत्री एक दिलानं काम करताना दिसत नाहीत, तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे? नाही, एक लक्षात घ्या की सुरुवातीच्या काळाला ज्यावेळेस 22 तारखेला या राज्यात लॉकडाऊन लागला, लॉकडाऊन लागल्यानंतर स्वाभाविकच मंत्री म्हणून आमच्या सगळ्यांची पहिलीच टर्म होती, हे सरकारच पहिलं अधिवेशन होतं, आणि कोरोनासारखं महाभयंकर संकट जे संबंध जगावर आलं, महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही तेवढंच ते गांभीर्याने घेतलं. मंत्री म्हणून, मंत्रिमंडळ म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्ही सर्वजण अतिशय एक दिलानं एकत्रितपणाने या ठिकाणी काम करतोय. एक निश्चित आहे की स्वाभाविक आपण ज्यावेळेस माध्यम म्हणून पाहतो त्यावेळेस त्या काळामध्ये लॉकडाऊन असताना कुठल्याही मंत्र्याला मुंबईमध्ये येता येत नव्हतं, आणि आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लॉकडाऊन असताना जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यासाठी सुद्धा पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यातच थांबावं असं वर्बली असं तोंडी आम्हाला त्या ठिकाणी सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळं त्या त्या जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये याच्यासाठी त्या त्या जिल्ह्यात त्या त्या मंत्र्यांनी तिथं थांबून फार मोठं काम केलेलं आहे. हे एकत्रितच काम आहे, फक्त एक संघ असं कुठं आता आपण सर्वजण म्हणतोय की सोशल डिस्टन्सिंग पाळला पाहिजे, आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत असताना सर्व मंत्र्यांनी मुंबईला एकत्रित येऊन त्या काळामध्ये एकत्रित काम असं दाखवणं हे कुणालाही स्वाभाविक शक्य नव्हतं. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री मुंबईमध्ये बसून या कोरोना व्हायरसच्या संकटावरती वेगवेगळे नियोजन करत असताना आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत होतो. हा स्वाभाविक आहे की मंत्री झाल्यानंतर आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांचा जो काही रॅपो एकमेकाच्या संदर्भात जुळायला पाहिजे ते जुळण्यासाठी वेळ लागला, त्या वेळ लागण्यामध्ये असं काही चित्र निर्माण झालं की अधिकारी सर्व चलवतात, पण तशी काही परिस्थिती नाही आहे. हा ठीक आहे, कुठं मतांतर होऊ शकतं ते या अगोदरच्या अनेक सरकारमध्ये त्या पद्धतीचं झालंय, पण याचा अर्थ असा नाही की इथे कुठं मंत्री आणि अधिकारी यांच्यात जमत नाही असं बिलकुल नाही. सर्व एक दिलानं एक जीव होऊन या कोरोना व्हायरसच्या संकटावरती मात करण्यासाठी प्रयत्न करतात. धनंजयजी, आपली मुलाखत आहे आणि पंकजा मुंडेंचा विषय निघाला नाही तर ती मुलाखत पूर्ण होत नाही. भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू असताना त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यांनी त्यांची नाराजी त्यांच्या पद्धतीने व्यक्त केली. तुम्ही याचा कसा निष्कर्ष काढता, कारण तुम्ही भाजपला कार्यपद्धती खूप जवळून बघितलेली आहे? मी ज्यावेळेस जवळून बघितली त्याला फार काळ निघून गेलेला आहे. एक नवीन पर्व भारतीय जनता पार्टीमध्ये चालू झालेला आहे,
त्यामुळे त्यांना उमेदवारी का दिली नाही हे खरं तर त्यांच्या पक्षांतर्गतला प्रश्न आहे, त्याच्यावरती मी तसं भाष्य करू नये. पण एखादा मंत्री एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात पराभूत होतो, पराभूत झाल्यानंतर नेता म्हणून त्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी त्यांचे आमदारकी देणं, विधान परिषदेतून येणं हे स्वाभाविक खरं द्यायला पाहिजे होतं. ती का दिली नाही हा भारतीय जनता पार्टीच्या आतला प्रश्न आहे. पण मला सुद्धा आश्चर्य झालं की याबाबतीत त्यांना विधान परिषदेवर घेतलं नाही. मला सुद्धा नक्कीच हा आश्चर्याचा धक्का आहे. पण भाजपने दुसरीकडे राज्यसभेवर देखील आणि विधान परिषदेवर देखील वंजारी समाजाला नेतृत्व दिलेलं आहे आणि त्यांना संधी दिलेली आहे, त्यामुळे भाजप कुठेतरी या समाजाला जनाधार त्या समाजाचा मिळवण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला वाटतं का? खरं तर अतुलजी सांगायचं झालं तर या वंजारी समाजाचा पूर्णपणानं जनाधार भारतीय जनता पार्टीनं गमावलेला आहे. आता कुणाला आमदारकी दिली काय, खासदारकी दिली काय, कुणाला मंत्री केलं काय, मुख्यमंत्री केलं तरी भारतीय जनता पार्टीला आता वंजारी समाजाचा जनाधार कधीच मिळू शकत नाही. कारण या समाजाने, या समाजातले नेते आपल्या सर्वांचेच लाडके स्वर्गीय मुंडे साहेबांना काय त्रास दिला आणि कशा पद्धतीची वागणूक भारतीय जनता पार्टीने दिली हे सर्वश्रुत समाजाला या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळं आता वंजारी समाजाचा जनाधार भारतीय जनता पार्टीला मिळणं याची सुतराम शक्यता नाही. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आपण 2-3 महिने तिथे होतात ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये, बीडमध्ये फारसे सुरुवातीच्या काळात रुग्ण नव्हते, नंतर आता काही प्रमाणात रुग्ण दिसत आहेत, तर बीडची परिस्थिती आज कशी आहे? आपण तिथले नेते आहात आणि काय सांगाल? खरं तर आम्ही सुरुवातीचे 4-4 लॉकडाऊनपर्यंत आणि 5व्या लॉकडाऊनच्या मध्यंतरापर्यंत आमच्याकडे साधा एक सस्पेक्टेड सुद्धा पेशंट सापडला नाही. बरोबर. 30 एप्रिलला एक पेशंट, 30 मार्चला एक पेशंट आम्हाला सापडला, तोही जमातून त्या ठिकाणी नगर जिल्ह्यातून आला होता. तो मूळ बीड जिल्ह्यातला रहिवाशी होता पण अनेक दिवस तो तिथे नव्हता आणि तो तिसऱ्या टेस्टनंतर बरा झाला. त्याच्यानंतर पूर्णपणानं 0 हे फिगर्स आमच्या बीड जिल्ह्याचे कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचे या ठिकाणी होते. पण मधल्या काळामध्ये एक निर्णय झाला आणि मुंबईहून, पुण्याहून, औरंगाबादहून बीड जिल्ह्यातले रहिवाशी जे चाकरमान करत होते मुंबई, पुण्यात, औरंगाबादला आणि अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता, त्या ठिकाणाहून बीड जिल्ह्यात आल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या इकडे सुद्धा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्हचे पेशंट सापडले. तो आकडा जवळजवळ 65-70 गेला होता. पण एक निश्चित सांगावं असं वाटतं की त्या 65-70 40 पेशंट आम्ही आतापर्यंत बरे केलेत. एकच पेशंट दगावलेला आहे, 2 आता सिरियस आहेत. काल परवा परत आमच्याकडे एकाच कुटुंबातले 7 हैदराबादहून बीडला राहायला आले आणि 7-7 ते पॉझिटिव्ह या ठिकाणी सापडले. त्यामुळे आताही 20 आसपास आमची संख्या आहे. पण मॉर्टिलिटी रेट ज्याला म्हणतो आपण, मृत्यू दर जो आहे, तो बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंतच्या एवढ्या केसेसमध्ये फक्त एकच आहे आणि मृत्यू दर फार कमी आहे. त्यामुळं पेशंट बरे होण्याचे प्रमाण बीड जिल्ह्यामध्ये जास्त आहे. सुरुवातीच्या काळात सुद्धा ज्यावेळेस मुंबई, पुण्याहून, औरंगाबादहून लोक आपल्या मातीत येऊन राहण्यासाठी प्रयत्न करत होते, ते आल्यानंतर आम्ही ठरवलं की यांच्यापासून एकतर यांना संसर्ग होऊ नये, संसर्ग झालेला असेल तर यांच्यापासून बीड जिल्ह्यातील इतरांना संसर्ग होऊ नये. करत असताना म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणावर मजुरांचं स्थलांतर होत होतं, इथून महाराष्ट्रातून अनेक मजूर अन्य राज्यात जात होते, त्याचवेळी ऊसतोड कामगारांचाही प्रश्न बिकट बनला होता आणि ऊसतोड कामगारांचं एक स्थलांतर मोठ्या प्रमाणावर केलं गेलं, त्यावरून देखील श्रेयाची लढाई झाली की आम्ही केलं की कोणी केलं काय केलं, नेमकं काय प्रकरण होतं ते? ऊसतोड मजूर दरवर्षी 6 महिने ऊस तोडायला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणा असेल, तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल, इकडे मध्य प्रदेश असेल, इकडे ऊस तोडायला जातो. बीड जिल्ह्यातला संख्या ती फार मोठ्या प्रमाणात आहे. आता अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन झालं त्यावेळेस काही कारखाने बंद झाले, ऊसतोड मजुरांना परत आपल्या जिल्ह्यात यायचं होतं आणि ते येत असताना, त्यावेळेस लॉकडाऊन असताना हा निर्णय करणं
शक्य नव्हतं आणि म्हणून आम्हाला एक 14-15 दिवसाचा वेळ गेला. पण मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं, माननीय अजितदादा पवार साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कारण केंद्र सरकार आणि देशभरात कुठेही लेबर स्थलांतर करण्याचा निर्णय हा देशभरामध्ये कुठे झाला नाही, तो महाराष्ट्रात झाला. आणि आमच्या सरकारने ऊसतोड मजुरांना या ठिकाणी आपल्या आपल्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली. मीच ती परवानगी दिली नाही तर त्यांचं तिथं हेल्थ चेकअप केलं, त्यांना वाहनं दिली आणि त्या त्या वाहनातून त्यांना त्यांच्या गावी पोच केलं. त्या त्या जिल्ह्यात गेल्यानंतरही परत त्यांची आरोग्य तपासणी केली. आणि एवढंच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये आम्ही 86,000 ऊसतोड मजूर जे स्थलांतरित कारखान्यावरून परत आम्ही जिल्ह्यात घेतले, त्यांचं हेल्थ चेकअप केलं आणि त्या ऊसतोड मजुराच्या प्रत्येक कुटुंबाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1 महिन्याचं राशन आणि जीवनावश्यक वस्तू पण दिल्या. आणि अशा परिस्थितीत आम्हाला एकही सस्पेक्ट 86,000 ऊसतोड मजुरामध्ये आढळलेला नाही. हे खरंच आनंदाची गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. आणि ही फार मोठी रिस्क होती तशी, पण ती रिस्क सुद्धा आम्ही स्वतः या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन घेतली. आम्ही ऊसतोड मजूर जिल्ह्यात घेतले, त्यांचं हेल्थ चेकअप केलं, एकही सस्पेक्ट सापडला नाही. पण नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस मुंबई पुण्यातून इकडनं सर्व आले त्यावेळेस मात्र नक्कीच काही पेशंट्स आढळले. पण तरी आता बीड जिल्ह्याची परिस्थिती आवाक्यात आहे आणि इन कंट्रोल आहे. धन्यवाद धनंजयजी, आपण मोकळेपणाने सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि मला नक्की खात्री आहे की लोकांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं मिळाली असतील. आपण लोकमतशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद अतुलजी, लोकमतचे धन्यवाद.